राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. भाजप नेते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ते जिथे जातील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रांचचे 5 पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत. राज्य पोलीस यांच्या सुरक्षेसोबतच पाटील यांना CISF या केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा देखील आहे. यामध्ये देखील वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येते. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पाटील यांच्यावर शाई फेकीची घटना घडली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केल्याने हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेलाय. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी निश्चित करण्यात आली होती, मात्र ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता पुढील सुनावणी 9 वर्षात होणार आहे. धनुष्यबाण कोणाला मिळणार या वादावर आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात फैसला होणार आहे. पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तथापि या निर्णयाच्या विरोधात CBIला सुप्रीम कोर्टात अपील दाखल करायचं असेल तर त्यासाठी हायकोर्टाने अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीनाच्या निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना त्यांचा पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचा आदेश देण्यात आला. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते. तसेच त्यांची राज्यपाल पदावरून हकलपट्टी करण्याची मागणी विरोधकांसह भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही केली आहे. या स्थितीत आता भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं. या पत्रात कोश्यारींनी महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे असं लिहिलं. भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. येथील नव्या सचिवालयाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारोहात राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी पटेल यांना राज्याचे 18वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सरकार असलेल्या 20 राज्यातील मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने त्यांच्या GST दाव्यांबाबत संबंधित महालेखापालांकडून प्रमाणपत्रांसह योग्य ती कागदपत्रं सादर करावी, त्यानंतर त्यांच्या दाव्यानुसार त्यांना लगेच निधी अदा केला जाईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत दिली आहे. त्यांनी म्हटलंय की केंद्र सरकार राज्यांना सर्व GST भरपाई देण्यास वचनबद्ध आहे, मात्र राज्य सरकारने संबंधित महालेखापालांचे प्रमाणपत्र द्यावीच लागेल. 2000 रुपयांच्या नोटा म्हणजेच ब्लॅक मनी आहेत. या नोटा जोपर्यंत चलनात आहेत तोपर्यंत ब्लॅक मनी संपणार नाही, त्यामुळे या नोटा बंद करण्याची गरज आहे असं भारतीय जनता पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी आज राज्यसभेत बोलताना सांगितलं आहे. सन 2016 नोटबंदीच्या निर्णयानंतर 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली. त्याला पर्याय म्हणून 2000ची नोट चलनात आणली गेली, पण तो निर्णय चुकीचा ठरला असल्याची अप्रत्यक्ष कबुलीस भाजप नेते सुशीलकुमार मोदींच्या वक्तव्यातून दिली गेली. चीनचा प्रभाव असलेल्या 82 देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानचा क्रमांक सर्वात वरचा लागतोय. रेडिओ फ्री युरोप आणि रेडिओ लिबर्टी यांनी हे वृत्त दिलंय. डबल थिंक लॅब्स या तैवान स्थित संशोधक संघटनेने जगभरातील देशावर असलेला चीनचा प्रभाव तपासण्यासाठी चायना इंडेक्स 8 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा लॉन्च केलं. या यादीतील 82 देशांमध्ये पाकिस्तान सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या परदेशी आणि देशांतर्गत धोरण, तंत्रज्ञान आणि सर्वात जास्त अर्थकारणावर चीनचा सर्वात जास्त. बांबू चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला असून येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरुखकर दिग्दर्शित बांबूच्या टीझरमध्ये तरुण तरुणी बांबूच्या वनातून जाताना दिसतात. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली. यजमान भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाचा 2रा T20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 1 बाद 187 धावा केल्या. त्यानंतर भारताच्या महिला संघाने 5 बाद 187 धावा केल्या आणि सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारतीय संघाने 1 गडी गमावून 21 धावा केल्या. 22 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला केवळ 16 धावाच करू शकता आल्या आणि भारताने 5 धावांनी हा सामना जिंकला.